न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून स्थैर्य, संपन्नता, समृद्धी आपण कशा पद्धतीने आणू शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत कर्मा न्यूमरॉलॉजीच्या मानसी काळे. नमस्कार. गेले 3 एपिसोड्स आपण न्यूमरॉलॉजी या विषयावर बोलतो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा लोकांना फायदा होतो आहे. लोक आपल्याला, प्रेक्षक आम्हाला फोन करत आहेत. मला सांगा, समृद्धी ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, एकही माणूस कदाचित असा नसेल की त्याला स्थैर्य नको आहे, त्याला समृद्धी नको आहे. न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो? आपल्या टॅगलाईनच आहे कर्मा न्यूमरॉलॉजीची, समृद्धीचं यशदायी गणित म्हणजे कर्मा न्यूमरॉलॉजी. बघा, प्रत्येक माणसाला एक ऍस्पेक्ट आहे, काय पाहिजे त्यांना, घर, गाडी आणि बायको, हे त्यांचे परमानंट रिलेशनशिपमध्ये येतात, हे बदलू शकत नाही. काही हे धरू शकलं तर बदलून राहतात, पण ते परमानंट रिलेशनमध्ये म्हणजे कसे, त्याच्याबरोबर त्याची अटॅचमेंट असते, गाडीबरोबर, घराबरोबर, बायको किंवा नवरा. तर ते तुमच्या नंबरवरती जर का गेले, व्यवस्थित नंबरला जर का ते मॅच झाले, तर ऑटोमॅटिकली त्याच्या व्हायब्रेशन, त्याच्यामुळे येणारा होणार न होणारा त्रास. आता समजा तुम्ही 1 नंबरच्या आहात, तुम्ही 8 नंबरची गाडी घेतली, तर त्या गाडीचा सारखाच त्रास देते, सर्व्हिसिंग करायला लागते, कुठेतरी जाऊन ठोकली जाते. तर हे नंबर्स त्याच्यावरती काम करतात. तुम्ही व्यवस्थित ज्या घरात राहता, त्या घरात आयडेंटिटी हा नंबर असतो, त्यामुळे तो नंबर, चांगल्या नंबरचं घर, आजकाल लोक घरचा नंबर बघून घेतात की तो नंबर, कारण त्या त्या नंबरचा इम्पॅक्ट त्या घरावर पडणार. घर खरेदी करताना नंबर्सचा कशा पद्धतीने विचार केला गेला पाहिजे? पहिली मेन गोष्ट मी म्हणेन की अंक कुंडलीत, आम्ही जो गोल्डन प्लेअर म्हणतो, त्याच्यामध्ये 2, 5, 8 हे नंबर जर का तुमच्यामध्ये असतील, तर तुम्हाला घर घ्यायला काहीही दिक्कत पडत नाही. घर 2, 5, 8 हा नंबर जमीनच्या रिलेटेड, पृथ्वी तत्वाच्या रिलेटेड आम्ही मानला जातो. त्याच्यामध्ये तुमचा 2, 5, 8 असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा घर इमिजिएट होतं. काही लोक घर घर करत जातात, लास्ट मोमेंटपर्यंत त्यांचं घर होत नाही. तर 2, 5, 8 नसेल तर वाटण्या होत असतील तरी तुम्हाला काही मिळणार नाही, लक्षात घ्या. तर त्याचा वापर करणे की त्या, जर का ते नंबर पृथ्वी तत्वाचे आहेत, त्याच्यामुळे तुमचं घर रिफ्लेक्ट होतं, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या मजल्यावरती घर घेताय, आजकाल बघा बिल्डर त्या मजल्याचा नंबर ऍड करून तुम्हाला फ्लॅट नंबर देतो, तर तो कुठल्या मजल्यावर तुम्ही घर घेताय, त्या कुठल्या नंबरचं घर आहे आणि तुमची जन्मतारीख काय आहे आणि तुम्हाला ते फॉर आहे का, हे बघणं महत्वाचं आहे. तुम्ही 2, 5, 8 पिलर नंबर बोलला, त्याप्रमाणे 4, 5, 6 देखील आहे, त्याविषयी सांगा. तुम्हाला भरपूर माहिती दिसते न्यूमरॉलॉजी. 4, 5, 6 हा गोल्डन पिलर म्हणला जातो. आमिर खान, संजय लीला बन्सली, अंजलीला जोली, असे जे महत्वाची जी लोक आहेत, की अनिल अंबानी, या सगळ्यांच्या वर्ड डेटमध्ये 4, 5, 6 आहे. 4 नंबर राहूचा नंबर, 5 नंबर बुधाचा नंबर आणि 6 नंबर शुक्राचा नंबर. 4, 5, 6 हे नंबर असतील तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील. 1000 पत्रिका बघितल्यानंतर एका माणसाकडे हा योग येतो 4, 5, 6 हे आमच्या न्यूमरॉलॉजिकली आम्ही रिसर्च करून सर्च केलं आहे. 4, 5, 6 ज्याच्याकडे आहे त्याला खरंच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, गोल्डन स्पून असं म्हटलं जात की काही डेट ऑफ बर्थ डेट ज्या असतात ह्या ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी त्यामध्ये येत असतात, त्याविषयी सांग. प्रत्येक बर्थडेटला एक दर्जा असतो, प्रत्येक बर्थडेटला एक क्वालिटीज असतात. काही लोक असेही असतात ज्यांनी 1000ची नोट 6-6 महिने बघत नाही, आणि काही लोक गेले वर्षभर नाही बघितली 1000ची नोट. आलीच नाही ना 1000ची नोट. आपण म्हणू 2000ची आता, तर 2000 काही लोक असे असतात की ज्यांचे स्वतःचे पैसे नसतात, पण ते म्हणजे बँकेचे कॅशियर म्हणा किंवा काही जे कलेक्ट करतात पैसे रोज, त्यांचे नसतात पण हातात रोज असतात. तर ह्या पैसा असणं किंवा नसणं किंवा काही अपॉर्च्युनिटी येणं किंवा काही कार्मिक, आपण ह्याच्यामध्ये कार्मिक नंबर, सोलार नंबर, पिनॅकल नंबर, चॅलेंज नंबर असे भरपूर नंबर ओळखले जातात ह्या बर्थ डेटवरनं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की कार्मिक काय आहे. तुमचे पिनॅकल म्हणजे मनोरे, तर तुमचा मनोरा कुठला आहे, कुठल्या वर्षी तुम्ही काय करू शकता, कुठल्या वर्षी तुम्हाला कुठले चॅलेंज स्वीकारायचे आहेत, हे सगळं नंबरच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही प्रकारे जाणवता येतं की आता हे चॅलेंज आत्ता आलंय तर पुढचं चॅलेंज कधी. तर या सगळ्या नंबरचा उपयोग करून त्या तुम्ही करू शकता. साधारणपणे कुठल्या डेट ऑफ बर्थ ज्या असतात ह्या त्या रेंजमध्ये येतात, ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्याला रिलेट होतील लोक. 4, 5, 6 आणि 2, 5, 8 हे जे पिलर आहे ते खूप महत्वाचे पिलर मानले जातात. ते तुमच्या बजेटमध्ये असतील तर काही प्रश्न नाही. ते जे मी काल योग म्हणत होते तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये, तर तुमच्यामध्ये 4, 9 आणि 2 हा जर का योग असेल तर तुम्ही
आपण म्हणतो ना एखादा मुलगा एक पाठी आहे, तर 4, 9, 2 हे जर का नंबर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एक पाठी असता, तुमची स्मरणशक्ती खूप जबरदस्त असते, तुम्हाला कुठेही नेऊन सोडा तुम्हाला ते झाड आठवेल, ते हे आठवेल, कधीच पण काही पण आठवू शकतं. तर ह्या मेमरीजला हे लोक काम करतात की बाबा हे तुमच्यामध्ये नंबर आहेत तर यू आर व्हेरी स्ट्रॉंग. काही नंबर डबल येतात, काही टिबल येतात, काही चौबल येतात. तर जेव्हा डबल टिबल येतात तेव्हा तो इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो त्या नंबरचा. जेव्हा एक्सेसला कुठली पण गोष्ट जाते तेव्हा ती हार्मफुल असते. तुम्हाला 2 चपात्या खायच्या आणि मी 4 तुम्हाला रोज उठून म्हणलं नाही 4च खायच्या, तर ऑटोमॅटिकली ते हार्मफुल होईल, अपचन होईल, काही होईल. त्यामुळे कुठलाही नंबर एक्सेस पण नको, कमी पण नको, तो त्या प्रमाणात पाहिजे बर्थ डेटच्या हिशोबाने. तर तशा काही बर्थ डेट आल्या 4, 5, 6, 2, 5, 8 गोल्डन पिलर असलेला तर त्या खूप महत्वाच्या. सहारा आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन देशभरातील कलाकारांच्या उत्तमोत्तम कलाकृतींनी सजलेलं एक आगळं वेगळं प्रदर्शन. बघताक्षणी मनाला भुरळ घालणाऱ्या अप्रतिम कलाकृतींचा नजराणा. आपलं घर सजवण्यासाठी आकर्षक फर्निचर, आपलं किचन समृद्ध करणाऱ्या एकाहून एक आकर्षक वस्तूंचा खजिना, महिला आणि पुरुषांना मोहित करणारी अप्रतिम वस्त्रप्रावरणं, हे आणिही बरंच काही. सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पोलीस परेड ग्राउंड सेंट्रल मैदान समोर ठाणे. सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 31वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं दिनांक 25/11/2017 ते 27/11/2017 पर्यंत जनकल्याणार्थ श्री महारुद्र स्वाहकार यज्ञ आयोजित केला आहे. सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल. त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र खुले राहील. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत. सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. माणसाच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इच्छा आकांक्षा असतात आणि एक मॅडमनी एक हे विशबुक तयार केलेलं आहे. कर्मा न्यूमरोलॉजीचं हे विशबुक आहे. मला सांगा काय आहे हे विशबुक एक्झॅक्ट. विश खूप महत्वाचे आहेत कारण तुम्हाला गोल सेट करायला त्या विश कामाशी येतील. कारण विशच नसतील तर तुम्ही कुठला गोल सेट करणार. तर विश एक लिहा इथे, इथे नाही पुढल्या तर इथे लिहा असं आपण त्यांना सांगतो. म्हणजे काय होतं, तुम्हाला एक क्रमवारी मिळते. मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय. बघा ह्याला प्रॅक्टिकलची खूप जोड पाहिजे आणि आधुनिक तत्वज्ञानाची पण जोड पाहिजे. तुमच्याकडे विश लिस्ट तयार असेल, तुमचा गोल सेट असेल, एम सेट असेल, तर कुठं जायचं हे माहिती आहे, भरकटणार नाही. काय काय करायचं हे माहिती आहे, नुसतं मला करायचंय. पण कोणतीही गोष्ट पेपरवर आल्याशिवाय सक्सेस होत नाही. जेव्हा आपला गोल ठरतो तेव्हा आपण आपल्यासाठी काम करतो, जेव्हा आपला गोल ठरत नाही तेव्हा आपण लोकांसाठी काम करतो. पण त्याच्याबरोबर हा धूप लावायला देतो. उगाच मॅडम म्हणतात म्हणून लिहायचं याला अर्थ नाहीये. तर माझं म्हणणं आहे कुठलीही गोष्ट व्हायला पाहिजे ती कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे. तर धूप हा काय होईल, फ्रेग्रन्स करायला तयार करेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवेल आणि तुम्हाला सही करता येईल. न्यूमरोलॉजीचे तुम्ही क्लासेस सुद्धा घेता, त्याविषयी अधिक सांगा. न्यूमरोलॉजीचे आपण 2 दिवसाचे क्लासेस घेतो. याच्यामध्ये आपण पूर्ण
न्युमरोलॉजी शिकवतो, 10 ते 6 स्वतः मी शिकवते. याच्यामध्ये जेवण, चहा, नाश्ता, स्टडी मटेरियल आपण देतो. माझं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस दुसऱ्याकडे जायची काय गरज आहे, तुम्ही शिका. नॉलेज कधी वाया जात नाही, नॉलेज हे स्वतःसाठी आहे. आणि एक जण शिकला की अख्खं घर शिकलं, कारण तुम्हाला तुमच्या समोरच्यांचे नंबर बघता येतील, तुम्हाला स्वतःला ठरवता येईल की मला काय करायचंय, आणि समोरचा माणूस ओळखता येईल. मी म्हणेन भविष्य ह्या पुढच्या गोष्टी आहेत, ते काही एवढं तुम्हाला ते रिलेट करणं. आजकाल बघा कुठली गोष्ट विनाकारण होत नाही, आणि उद्याचं कुणाला माहिती नाही. भविष्य वगैरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण दिस इज द लॉजिक, दिस इज द प्रूफ फंडा की गुण दोष काय आहे. तर गुण दोष एकदा तुम्हाला कळले, ऑटोमॅटिकली तुमचं नेचर बदललं, वागायची स्टाईल बदलली, नवऱ्या बायकोतली भांडणं कमी होतील की माझा नवरा असा आहे तर मी अशी वागते, कारण मला नंबरनी कळलंय बाबा हे आहे, माझी बायको अशी आहे, किंवा माझा पार्टनर असा आहे, माझ्या घरातली आई वडील असे आहेत. तर या गोष्टी जर का कळल्या तर काय हरकत आहे. तर मग मॅडमच्या या सगळ्या विवेचनानंतर आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न निश्चितपणे आलेला असेल, मेरा नंबर कब आएगा, आपका नंबर भी जरूर आ सकता है. त्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा कर्मा न्यूरोलॉजी 9422539221 आणि 9595166712. मी नंबर पुन्हा एकदा रिपीट करतोय, 9422539221 आणि 9595166712. मॅडम आपण आमच्याशी बोललात, न्युमरोलॉजीच्या विषयी आपण एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तर मंडळी आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दारोज मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट आणि ट्राउझर्सचे भव्य धुमसली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7569-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.